नार्सिसिस्टिक माणसाची गरज काय असते नात्याची, की त्याला सप्लाय मिळावा. ही टर्म आहे, टेक्निकल टर्म आहे नार्सिसिस्टिक सप्लाय. बर. ती काय, ती म्हणजे कौतुक, सततचं कौतुक आणि अटेन्शन याच्यावरती पोचणारी. मला माहिती की हा खूप वाईट शब्द वापरतेय मी, पण त्याच्यावरती जगणारी ही व्यक्तिमत्व असतात. तर मला तेवढंच गरज असते नात्याची. समजा मी नार्सिसिझम मला असेल तर मी नातं कशासाठी करते, तर त्या सप्लायसाठी करते. पण तो मला सप्लाय जर मिळवायचा आहे, पण फार काही द्यायचं तर नाही आहे त्याचं, कारण मी ते देऊच शकत नाही, माझ्याकडे ती क्षमताच नाही आहे. असं असेल तर ते नातं कसं तयार होईल? नमस्कार. स्क्रीन टाईम विथ मुक्तामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपल्याबरोबर आज आहे सायकोलॉजिस्ट गौरी जानवेकर. हाय गौरी. हॅलो. थँक्यू स्क्रीन टाईम विथ मुक्तावरती तू आलीस. आणि आम्ही गप्पा मारणार होत आज नार्सिसिझम आणि त्याच्यातही नात्यामध्ये नार्सिसिझम जेव्हा असतो, एखादी व्यक्ती जेव्हा नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटीची असते, तेव्हा नातेसंबंधांमध्ये काय ताणेबाणे होतात, काय त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतात, आणि ह्या सगळ्या विषयाकडे बघायचं कसं, ॲड्रेस कसं करायचं, हा सगळा विषय आज आपण चर्चेला घेतलेला आहे. तर सुरुवात मी इथूनच करीन की मागच्या एका एपिसोडमध्ये आपण नार्सिसिझम म्हणजे काय आणि त्याचे प्रकार काय असतात वगैरे हे सगळं बघितलेलंच आहे. प्रेक्षकांनाही तो एपिसोड बघायचा असेल तर तुम्ही जरूर जाऊन आपल्या यूट्यूब चॅनलवरती तो आहे, तिथे बघू शकता. पण नातेसंबंधांमध्ये, म्हणजे मग स्त्री पुरुष नातेसंबंध असतील, म्हणजे जोडीदार म्हणू आपण, स्त्री पुरुष असं नाही, जोडीदार, मग ते कुठल्याही जेंडरचे जोडीदार असतील, त्यांच्यामधलं नातेसंबंध असतील, मुलं आणि पालक ह्यांच्यामधलं इक्वेशन असेल, किंवा पुढे जाऊन बॉस आणि त्याचे सहकारी किंवा सहकारी सहकारी यांच्यामधले, म्हणजे एकूणच नातेसंबंधांचे जेवढे स्तर आहेत त्या सगळ्यामध्ये जर एखादी व्यक्ती त्यातली नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटीची असेल, तर काय प्रश्न उद्भवू शकतात, त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे, हे थोडंसं आम्हाला असतो विस्तृतपणे सांगावं. आधी आपण ना त्या नात्याची सायकल बघूयात कशी होते. नार्सिसिस्टिक माणसाची गरज काय असते नात्याची, की त्याला सप्लाय मिळावा. ही टर्म आहे, टेक्निकल टर्म आहे नार्सिसिस्टिक सप्लाय. बर. ती काय, ती म्हणजे कौतुक, सततचं कौतुक आणि अटेन्शन याच्यावरती पोचणारी. मला माहिती की हा खूप वाईट शब्द वापरतेय मी, पण त्याच्यावरती जगणारी ही व्यक्तिमत्व असतात. तर मला तेवढंच गरज असते नात्याची. समजा मी नार्सिसिझम मला असेल तर मी नातं कशासाठी करते, तर त्या सप्लायसाठी करते. पण तो मला सप्लाय जर मिळवायचा आहे, पण फार काही द्यायचं तर नाही आहे त्याचं, कारण मी ते देऊच शकत नाही, माझ्याकडे ती क्षमताच नाही आहे. असं असेल तर ते नातं कसं तयार होईल? तर त्याची कायम सायकल असते. पहिली असते ती म्हणजे लव्ह बॉम्बिंगची सायकल. आता आपण स्त्री पुरुष नात्यांबद्दल आधी बोलूयात आणि मग इतर नात्यांबद्दल बोलूयात. लव्ह बॉम्बिंग म्हणजे काय, तर सुरुवातीला खूप लक्ष दिलं जातं, आपलं काहीतरी युनिक कनेक्शन आहे, आपण खूप म्हणजे आपण भेटलो म्हणजे खूप काहीतरी भारी झालेलं आहे, अशी वाक्य त्या फेजला वापरली जातात. ही माणसांना चार्म असतो या लोकांमध्ये. त्याचं कारण जर अट्रॅक्ट करायचं असेल कुठल्याही व्यक्तीला, तर चार्मिंग असलं पाहिजे. डॉक्टर रमणी म्हणून याचा अभ्यासक आहेत, त्या म्हणतात की परफ्यूम मारलेली व्यक्तिमत्व जसं असेल, की आत खूप काही हे नाही आहे, भरीव असं व्यक्तिमत्वाचं नाही आहे, पण परफ्यूम खूप भारी मारलेलं आहे, असं म्हणजे नार्सिसिझम असतो. की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप काहीतरी छान मिळेल असं नाही आहे, पण त्या चार्मवरती माणसं खुश होतात, काय आकर्षित होतात. आणि मग त्या समोरच्या माणसाला असं वाटतं की इतका भारी माणूस, आणि याला असं वाटतं की आपलं काहीतरी स्पेशल कनेक्शन आहे. चार्म असतो आणि ते पहिली स्टेज असते, त्याला म्हणतात लव्ह बॉम्बिंग. कधी कधी माणसांना जेव्हा हे शक्य नसतं, तेव्हा माणसं खूप अटेन्शन देणं, प्रत्येक मेसेजला उत्तर देणं, सतत अवेलेबल असणं, सगळं ऐकून घेणं, असं या पहिल्या स्टेजला करतात. एकदा समोरची व्यक्ती काह्यात आली आहे असं म्हटल्यानंतर, पटली आहे असं म्हटल्यानंतर बिहेवियर चेंज व्हायला लागतं. मग मेसेजेसना उत्तरं न देणं, दोन दोन दिवस फोन न करणं, ती व्यक्ती किती अस्वस्थ होती आपल्यामुळे हे चेक करणं, असं होतं. तिसरी स्टेज येते ज्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन, गॅसलायटिंग आणि सतत गोंधळ घालणं आणि त्या माणसाला एक्सप्लॉइट करणं असं सुरू होतं. चौथ्या स्टेजला त्या सगळ्या, ती जी व्यक्ती आहे, हिचा सप्लाय आता संपलेला आहे, भरपूर तो सप्लाय मिळवणं आणि हा सप्लाय संपलेला आहे असं वाटणं. आणि पाचव्या स्टेजला नवीन सप्लाय शोधणं. हो. अँड देन रिपीट रिपीट.
ह्या सायकल्स ह्या नार्सिसिस्टिक नात्यामध्ये होतात. तर अशाच सायकलमधून बहुतेकदा नाती जातात. ह्या नात्यातल्या अडचणी काय आहेत, तर मी दोन शब्द सारखे वापरते, ती म्हणजे गॅसलायटिंग आणि मॅनिप्युलेशन. खूप खोटं बोललं जातं त्याच्यामुळे. मी अगदी पहिल्या एपिसोडमध्ये असं म्हटलं होतं, जसं की वोलाटाईल असते, म्हणजे ह्या क्लस्टर बी जे आहे हे सतत इमोशन्स वर खाली करणारे डिसऑर्डर्स असतात. डिसऑर्डर्स म्हणण्यापेक्षा समस्या असतात. तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, असं काही वागलं जातं की माणसं समोरची वैतागतात आणि ते चिडतात, आणि मग त्यातनं जी काही एनर्जी मिळते त्यातनं त्या व्यक्तीला असं वाटतं की अजूनही या व्यक्तीवर आपली पॉवर आहे, कारण आपण या इमोशन्स या व्यक्तीमधनं बाहेर काढू शकतो. मॅनिप्युलेशनमध्ये माणसाला सतत असं दाखवलं जातं. वेगवेगळ्या पद्धतीचं मॅनिप्युलेशन होतं. कधी कधी आर्थिक कंट्रोल ठेवला जातो, फोन चेक केले जातात, ती व्यक्ती कुठे कुठे जाते याचं लाईव्ह लोकेशन सतत चेक केलं जातं, प्रश्न विचारले जातात, सगळ्या नात्यांपासून तोडलं जातं. मग तू इकडे कशाला जाते, या मैत्रिणीला कशाला भेटते, तुझ्या घरचे तुला सारखे कशाला फोन करत असतात, त्या सगळ्या नात्यांकडनं कट करणं आणि सोल सप्लाय आपल्यासाठी ठेवणं असं सुद्धा या नात्यांमधनं होतं. त्या ती व्यक्ती जे काही पैसे कमवते त्याची आपणच विल्हेवाट लावणं, सेन्स ऑफ एंटरटेनमेंट असते, कारण की मला मी तर पैसे वापरणारच आहे हे करणं, अशा सगळ्या गोष्टी च्या माध्यमातून मॅन्युप्युलेट केलं जातं आणि एक्सप्लॉइट केलं जातं. वेगवेगळे म्हणजे काय, वेळ, एनर्जी, रिसोर्सेस हे सगळं त्या माणसाचे एक्सप्लॉइट केले जातात. तर असे समस्या या नात्यामध्ये येतात. एक टर्म येते म्हणजे ब्रेड क्रमिंग. ब्रेड क्रमिंग म्हणजे काय, तर आपल्याला नाती का लागतात, कारण आपल्याला भावनिक आधार लागतो, भावनिक पोषण लागतं, पण एम्पथीच नाही आहे. आपण आधीच्या एपिसोडमध्ये बघितलं की एम्पथी नसते, त्याच्यामुळे भावनिक पोषण नाही केलं जात ना. म्हणजे लव बॉम्बिंगची एकदा स्टेज गेली की तिला समोरच्या व्यक्तीला काय वाटत असेल याचाही विचार होत नाही, किंवा आपल्या वागण्याने त्रास होत आहे असंही वाटत नाही, आणि मग समोरच्या व्यक्तीला काहीच मिळत नाही त्या नात्यामधनं. आणि मग अशी वेळ येते की ही व्यक्ती सोडून जाती का काय, अशी लक्षणं दिसायला लागतात. समोरची व्यक्ती सोडून जातीये असं म्हटल्यानंतर ब्रेडक्रम्स दिल्याप्रमाणे थोडंसं लक्ष गाजर दाखवणं असं होतं. म्हणजे ती व्यक्ती त्याच्यावरती राहते, मग त्या ब्रेडक्रमिंगवरती व्यक्ती राहण्याचा प्रयत्न करते. कधीही या नात्यामध्ये पूर्ण भावनिक पोषण होत नाही, ब्रेडक्रमिंगच केलं जातं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप जास्त प्रमाणातलं चिटिंग या नात्यांमध्ये होतं. त्याचं कारण मी म्हटलं तसं सप्लायवरती जगते ना, ही त्याच्यामुळे सतत सप्लाय शोधले जातात. अशा सगळ्या पद्धतीने या नात्यामध्ये, म्हणजे विशेषतः रोमॅन्टिक रिलेशनशिपमध्ये त्रास होऊ शकतो. हेच जेव्हा पालक आणि मुलं यांच्यामध्ये नातं अशा पद्धतीचं असेल, म्हणजे कोणी त्याच्यातलं एक घटक समजा अशा पर्सनॅलिटीचा असेल, तर काय होऊ शकतं किंवा इक्वेशन कसं असतं? एक तर पालक लहानपणापासून इमोशनली अवेलेबल नसतात, त्याच्यामुळे सतत ते मूल शोधत राहतं की माझं स्थान काय या जगामध्ये, किंवा पालकांच्या याच्यामध्ये सुद्धा, आणि मग काय केलं तर लक्ष मिळेल. त्याच्यामुळे सतत एक्झॅजरेट केलं जातात गोष्टी, जेवढ्या आहेत त्याच्यापेक्षा मोठ्या सांगितल्या जातात. म्हणजे समजा मूल सायकलवरून पडलं तर त्याचं वर्णन इतकं मोठं असतं की ते केल्याशिवाय आपल्याला लक्षच मिळणार नाही आहे असं वाटत राहतं. हाच पॅटर्न पुढे तयार होतो. म्हणजे नार्सिसिस्टिक पालकांकडनं त्रास झालेला असतो, त्याच्यामुळे ही माणसं जेव्हा स्वतः मोठी होतात आणि नात्यामध्ये जातात, तेव्हा नातीसुद्धा खूप काय आपण म्हणूयात खूप कन्सिस्टंट तयार केली जात नाहीत. पालक कसे वागतात नार्सिसिस्टिक, त्यांना त्यांचे गोल्सच खूप महत्त्वाचे असतात. त्यांच्या ऑफिसबद्दल, त्यांच्या अचीवमेंट्सबद्दल, त्यांच्या कौतुकाबद्दल सतत बोलत राहतात. मुलांच्या काही भावनिक गरजा आहेत याच्याकडे त्यांना लक्षच नसतं. आणि मूल जेव्हा भावनिक गरजा बाहेर भागवण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा उलट गिल्ट दिला जातो की अरे मी इतकी कामात आहे, मला वाटलं तू तर मला समजून घेतोयस, पण तुझं काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. ह्या पालकांना आपल्या मुलांनी दुसऱ्यांचं कौतुक केलेलं आवडत नाही, त्यांना पटकन जेलस फील व्हायला होतं. आपलं मूल दुसऱ्यांबरोबर कम्फर्टेबल आहे हे चालत नाही, म्हणजे मावशी, आत्या, मामी यांच्याकडे गेलेलं फार चालत नाही, ते आपलाच भाग आहे आणि आपला अधिकार आहे असं पालकांना, ज्यांना नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर असते त्यांना वाटतं. आणि मुलाचं कौतुक तेव्हाच करतात जेव्हा मूल आपलं आहे आणि त्याच्यामुळं आपलं कौतुक होतंय असं जेव्हा वाटतं, तेव्हाच मूल त्यांना कौतुकाचं वाटतं. त्याच्या पलीकडे ते सतत मुलांना बोलत राहतात, ते कुठे कुठे कमी असतात हे सांगत राहतात, आणि त्यांना किती कष्ट पडलेत हे सतत सांगतात.
असे पालक लहानपणीच्या जर आठवणी सांगायला लागले मुलांच्या, तर त्यांनी त्रास किती दिलाय याच्या आठवणी जास्त सांगतात. ओ, कौतुकाच्या आठवणी फार कमी असतात. किंवा आनंदाचे क्षण जे असतात खूप कमी, त्या कमी आठवणी असतात. की तू कशी बोलायचीस, कशी चालायचीस, तुझी उत्सुकता कशी होती, तू शिकली कशी, असं ते सांगत नाहीत. तुम्ही मला किती त्रास दिला आणि माझा सगळा किती वेळ गेला, मी किती कष्ट घेतले तुमच्यासाठी, हे वर्षानुवर्ष हे पालक सांगत राहतात. आणि बॉस आणि सबॉर्डिनेट्स किंवा सहकाऱ्यांमध्ये जर अशी पर्सनॅलिटी एखाद्याची असेल तर तिथे काय इक्वेशन असतं? असे बॉस जर कॉम्पिटेटिव्ह वाटला एखादा व्यक्ती, तर इंटरव्ह्यूमध्येच त्याला रिजेक्ट करून टाकतो. अशी माणसं अशीच लोक तयार करतात जे कायम आपल्यापेक्षा कमी असतील आणि आपण त्याचे सुपिरियर असू. तर एनव्ही आणि जेलसी हे त्याच्यामध्ये असल्यामुळे सतत कॉम्पिटिशन. त्या माणसाने जर काही चांगलं केलं असेल तर त्याचं कौतुक न करणं, ते पुढे येऊ न देणं, ते मॅनेजमेंटपर्यंत पोहोचू न देणं, श्रेय घेणं, त्याच्या रिसोर्सेसवरती जगणं, त्याच्या कष्टावरती स्वतःचं नाव पुढे करणं, असं सगळं हे बॉस करतात. प्रमोशन मिळवून न देणं, अपॉर्च्युनिटीजपासून वंचित ठेवणं. जेव्हा पुन्हा स्त्री पुरुष नातं तिथे सुद्धा असेल तर गैरफायदा घेणं, सतत धमकावणं, अशा सगळ्या गोष्टी तिथे घडू शकतात. जेव्हा एखादा नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटीचा व्यक्ती अब्यूज करत असेल तरी पण लात्यात लोक टिकून राहतात. म्हणजे तू ब्रेड क्रम्स हे म्हणली, हे तर एक आहेच त्याच्यातलं की थोडं थोडं काहीतरी मिळत राहतं आणि त्या आशेवरती माणसं जगत राहतात, हे एक तर कारण झालंच. पण अब्यूज हा फक्त मानसिक भावनिक पातळीवरचा असतो का तो शारीरिक पातळीवरती जाऊ शकतो? जाऊ शकतो, कधी कधी तो जाऊ शकतो, पण प्रत्येक वेळेला तो जाईल असं नाही. बरेचदा तो सटल असतो की जो असं आपल्याला बोट नाही ठेवतात. म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स हा नार्सिसिस्टिक अब्युजमध्ये होतो, पण केवळ डोमेस्टिक व्हायलन्सच होईल असं नाहीये. इतर अनेक प्रकारचे अब्युज, म्हणजे मानसिक भावनिक हिंसा ही जास्त प्रमाणात होऊ शकते शारीरिक हिंसेपेक्षा, तरी पण लोक का टिकून राहतात? मुळात या नात्यामध्ये कोण माणसं जातात? ज्यांना लहानपणापासून खूप लक्ष मिळालेलं नसतं, ज्यांना प्रेम करणारे आई वडील मिळालेले नसतात, जे डिसफंक्शनल फॅमिलीजमधनं येतात, ज्यांना आधार नसतो, अशीच माणसं या नात्याकडे अट्रॅक्ट होतात. ही पहिली स्टेज. अच्छा, म्हणजे नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटीच्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट होणं ही पहिली, अशाच पद्धतीच्या लोकांचं हे प्रमाण जास्त असू शकतं. म्हणजे मला लहानपणापासून आई वडिलांकडनं लक्षच मिळालं नाहीये आणि कोणीतरी सांगतं की अरे आपण सोलमेट्स आहोत, तर मला ते खूप अट्रॅक्ट करतं. तर अशी माणसं जास्त तिथे जातात ज्यांना कधी कधी चांगल्या, म्हणजे काय, स्टेबल फंक्शनल फॅमिलीतली माणसं सुद्धा या नात्याकडे अट्रॅक्ट होऊ शकतात. पण जेव्हा त्यांना अंदाज येतो की काही नीट नाही चालले, हे माझ्या मानसिक आरोग्यासाठी चांगलं नाही आहे, तर ही माणसं लवकर बाहेर पडतात. कोण माणसं टिकतात? तर ज्या माणसांना होप्स असतात की कधीतरी हे चांगलं होईल. आपला ना एक पॅटर्न खूप लहानपणापासून तयार झालेला असतो. माझ्या आईनी किंवा वडिलांनी त्यांचं लक्ष मिळण्यासाठी मला जर खूप कष्ट घ्यायला लावलेले असतात, तर मी अशीच व्यक्ती निवडते जी मला खूप कष्ट घ्यायला लावेल. अनकॉन्शियसली घडतं. अच्छा, म्हणजे मला प्रेम मिळू नाही शकणार आणि माझे आई वडील माझ्यावरती प्रेम नाही केलं तर हे जग काय करणार, या बिलीफमधनं माणसं अशी नाती शोधतात आणि अब्युझिव्ह नात्यामध्ये अनकॉन्शियसली राहतात. आता काही लोकांसाठी सामाजिक कारणं पण आहेत, म्हणजे शिक्षण नसणं, काय आर्थिक पर्याय हातामध्ये नसणं. अशी माणसं मनाने खूप सुदृढ असतात पण त्यांच्याकडे त्यावेळेला पर्याय नसतात म्हणून ते राहतात. पण जनरली चार कारणं आहेत या नात्यामध्ये माणसं का अडकून राहतात याची. त्यातलं पहिलं आहे होप, कधीतरी हे बदलेल. मध्ये मध्ये ब्रेड क्रम्स मिळत असतात, त्याने आत्ता याने कौतुक केलं तर बहुतेक बदलतं आहे वाटतं, बहुतेक मला प्रेम मिळतं आहे वाटतं, बहुतेक काहीतरी छान होईल असं वाटतंय. मूल झाल्यावर तरी सुधारेल, मूल झाल्यावर तरी घरामध्ये बांधून राहील, त्याचे आई वडील गावाकडे असतात, ते पुण्यात आले तरी बदलेल, अशा होप्स माणसांना राहतात. काही विशितिशीमध्ये माणसं अशीच असतात, जरा स्थिर झालं की सगळं होईल. दुसरं कारण असतं फिअर, या माणसाने सोडलं तर माझं काय होणार, मला कोण मिळणार, मी कसं जगणार, आर्थिक गोष्टींचं काय, जग काय म्हणेल, वगैरे वगैरे. तिसरं असतं अपराधभाव, गिल्ट. असं वाटतं की माहिती की हा माणूस मला नीट वागवत नाहीये, पण याच्याबरोबर दुसरं कोणी राहू पण शकत नाही, सोडून गेले तर काय होईल, काय होईल याचं. आणि या माणसांना गिल्टी वाटतं आनंदी होण्यासाठी सुद्धा, आनंद मिळवला तरी गिल्टी वाटायला लागतं. आणि चौथं कारण असतं फ्युचरिस्टिक फेकिंग,
म्हणजे ह्या माणसांनी भविष्याची इतकी स्वप्न दाखवलेली असतात की आपण असं करू तसं करू, हे होईल ते होईल, पुढच्या महिन्यात मी नक्की बदलेल, 4 महिन्यात मी नक्की अंक करेल. तर सतत फ्युचरिस्टिक फेकिंग इतकं जास्त असतं की या 4 कारणांसाठी माणसं या नात्यांमध्ये अडकतात. हे किती कॉम्प्लेक्स आहे अगं. म्हणजे आत्ता विचार करताना मला असं जाणवलं की मुळात आपण अशा नात्यात आहोत का हे ओळखणंच ही स्टेजच किती डिफिकल्ट असू शकते. डिफिकल्ट असते. त्याचे काही तू असे सांगू शकतेस का आम्हाला की तुम्ही स्वतःशी क्रॉस चेक करून बघा की तुम्ही अशा नात्यात आहात का नाही? मला असं वाटतं गॅस लाइटिंग फार लवकर सुरुवात होते. पुन्हा पुन्हा आपल्याला जे वाटतंय ते तसं नाहीच आहे असं जर माणूस दाखवायला लागलं तर तो रेड फ्लॅग आहे आणि त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आपल्याला खोटं बोललं जात आहे असं जर जाणवलं, आपला विचार केला जात नाही आहे, तर ते रेड फ्लॅग्स आहेत. तर सुरुवातीचे रेड फ्लॅग्स बघा, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, हे मी नक्की सांगेन. खरं आहे. म्हणजे प्रेमापोटी किंवा इतर सामाजिक कारणांसाठी सुद्धा ह्या रेड फ्लॅग्सकडे दुर्लक्ष नाही झालं पाहिजे. नाही झालं पाहिजे. काही ना भ्रामक कल्पना आपल्या मनात टाकलेल्या असतात की अनकंडिशनल प्रेम माणसाला बदलेल. हे तर म्हणजे तू म्हणजे मुळावर घाव, मुळावर घाव आहे हा. किंवा मी खूप मनापासून केलं ना, म्हणजे जुने सिनेमे दाखवायचे बघ, किती काय देवीच्या मंदिराच्या पायऱ्या गुडघ्यानी चढतीये वगैरे वगैरे, तो माणूस बदलण्यासाठी. असं आपल्याकडे एक मोठा आत्मपीडनाचा इतिहास आहे की आपण जितकं आत्मपीडन करू तितकी समोरची व्यक्ती बदलेल, असं होत नाही. अनकंडिशनल म्हणजे विना अट स्वीकार आणि विना अट प्रेम नार्सिसिस्टिक डिसऑर्डर बरी करू शकत नाही, तिला उपचारांचीच गरज आहे. त्याच्यामुळे त्या भ्रामक कल्पनेत राहू नका, ती तो आपला आयडेंटिटी क्रायसिस आहे. माझा आयडेंटिटी क्रायसिस झालेला असतं म्हणून मला वाटतं की मी माझा काहीतरी उद्देश आहे. खरं. आणि म्हणजे मला एकदम आत्ता असंही जाणवलं की दुसऱ्याला बदलणं ही आपली जबाबदारी नसते, ती आपण स्वीकारतो. म्हणजे अनेकदा स्त्रियांच्या बाबतीत हे बघायला मिळतं की त्या म्हणजे त्यांच्या जगण्याचं उद्दिष्ट हे दुसऱ्याला बदलणं आहे असं वाटावं, इतक्या टोकाला जाऊन त्या सगळ्या पद्धतीचा अब्यूज सहन करून त्या नात्यामध्ये टिकून असतात. अजून एक घाव घालते की आपल्याला दुसऱ्याला बदलणं आपला उद्देश जेव्हा वाटतो आपल्याला, तेव्हा तो आपला लो सेल्फ एस्टीम असतो. आपण शांत छान जगू शकतो, आपल्याला चांगले अनुभव घेता येऊ शकतात असं वाटत नसतं. सतत त्या वोलाटाईल वातावरणामध्ये राहणं, ते सहन करणं आणि असं वाटणं की आपण याला बदलू शकतो, हे लो सेल्फ एस्टीमचं लक्षण आहे. म्हणजे आपण असं म्हणतो का की WBC काउंट कमी झाला आहे तो प्रेमाने बरा होईल? नाही म्हणत आपण. खरं. तर ते जरा जरा रॅशनली या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मुळामध्ये रॅशनली विचार करायला आपली समाज व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था माणसांना संधी देते का? म्हणजे समजा तू असं गृहीत धर की एखाद्या रिलेशनशिपमध्ये एक जण नार्सिसिस्टिक आहे, दुसरा अब्यूज सहन करतोय, अगदी शारीरिक हिंसा नसेल, मानसिक, भावनिक, आर्थिक अशा सर्व प्रकारचा अब्यूज असेल, तरी पण त्याच्यातनं बाहेर पडताना म्हणजे मला ना एक एक अशी वाक्य आणि किस्से दिसायला लागलेत आजूबाजूचे की अगं पण मारहाण तर करत नाही ना, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? 2 वेळेस जेवायला तर मिळतं ना, तुझ्या सगळ्या हौसा मौजा तर पूर्ण होतात ना, पैसे मिळतात ना, शॉपिंग करू शकतेस ना, परदेशात जाऊ शकतेस ना, मग प्रॉब्लेम काय आहे? अशी जेव्हा स्टेटमेंट्स आजूबाजूनी येतात तेव्हा त्या नात्यातून बाहेर पडणं हे त्या माणसाला किती अवघड जात असेल. हे खूप अवघड आहेच आहे. आणि म्हणून म्हणजे आपल्याला ना आपलं शरीर सतत साईन्स देत असतं, ज्याला आपण गट फिलिंग म्हणतो. तर ते गट फिलिंग आपल्याला नात्याच्या अगदी पहिल्या स्टेजला सांगत असतं की आपण चुकीच्या ठिकाणी आहोत. तर ते फॉलो करणं. खूपदा वकीलसुद्धा असे प्रश्न विचारतात की दारू पितो का, मारहाण करतो का, बाहेर कुठे काही आहे का, मग कशाला काय प्रॉब्लेम आहे? तर अजूनही आपल्याकडे मानसिक आरोग्य हा इतका दुर्लक्षित विषय आहे. आणि दुसरं स्त्रियांचं समाजातलं स्थान. मग आता फक्त पुरुषच नार्सिसिस्टिक असतात तर नाही, स्त्रिया पण नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डरच्या असतात. आणि एकूण त्यांचं जर बिहेवियर बघितलं तर ते सोशल म्हणजे सामाजिक नियम न पाळणारं हे खूपदा असतं. म्हणजे खूप भडक काय आपण म्हणूयात अटायर, खूप भडक दिसणं, हे काही पहिल्या साईन्स असतात की ज्याच्यात आपल्याला कळतं की हे नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे. तर स्त्रियांचं प्रमाण पण याच्यात आहेच आणि पुरुष त्याच्यातनं जातात. बरोबर. हा तिथे पुरुषांचा अब्यूज, ते विक्टिम्स असतात आणि तो होत असतो.
किंवा असं पण असेल ना की म्हणजे आता स्त्रियांच्या बाबतीत की एखादी स्त्री खूप कंट्रोलिंग असते, म्हणजे घरातल्या सगळ्या नाड्या ज्या आहेत, माणसांनी काय विचार करायचा, काय खायचं, इथपासून सगळं हे माझ्या ताब्यात राहिलं पाहिजे, ह्या पर्सनॅलिटीच्या अनेक स्त्रिया असतात. किंवा नवीन घरी सून आली की जबाबदारीचा वाटप करू न देणं आणि सगळं माझ्या हातात राहिलं पाहिजे आणि तिने माझ्या गुलामसारखं वागलं पाहिजे अशा भूमिकेत जाणाऱ्या बायका पण आपण आजूबाजूला बघतो. मग हे जे बायकांमधलं स्थित्यंतर म्हणू आपण किंवा हा जो बदल असतो हा दरवेळेला अशा पर्सनॅलिटीच्या त्या असतात म्हणून असू शकतो का त्या समाजरचनेमध्ये स्वतःचं स्थान टिकवणं ही जी काही एक बाईची अनंत काळाच्या संघर्षाची गोष्ट आहे त्याच्यातनं ते होत असेल. मुळात सत्ता आपल्या सगळ्यांच्या मेंदूमध्ये आहे, त्याच्यामुळे सत्ता कुठे कुठे दिसते आपण शोधत असतो, त्याच्यामुळे ते मुख्य कारण आहे. मी मगाशी जी लक्षणं सांगितली यातली किमान 5 असेल तरच नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणता येईल, पण त्याच्या पलीकडे सत्तेतून ते होत असतं आणि अनंत काळापासून स्त्रियांच्या मेंदूमध्ये सत्ता आहेच आहे, ती फक्त पुरुषांच्या नाही आहे. ती संधी मात्र पुरुष सत्तेने ठरवली आहे की ती संधी तुम्हाला कुठे मिळेल. उदाहरणार्थ खूप काळ ती किचनमध्ये होती, सत्ता तुमची कुठपर्यंत चालेल, किचन पर्यंत चालेल म्हणून ती तिथे चालायची. आता ती बाहेरही चालायला लागली म्हणून तिथे चालते. बरोबर. त्यामुळे तो कुठेतरी सत्तेचा संघर्ष ह्याच्यात गल्लत लोकांनी करू नये. म्हणजे मागच्या एपिसोडला पण जे आपण सांगितलं तो डिस्क्लेमर इथे आजही आवश्यक आहे की हा पूर्ण ही पूर्ण चर्चा किंवा गौरी जे काही सांगते आहे ते हा विषय समजून घेणं आपण आवश्यक आहे ह्याच्यासाठी आहे. तिनं सांगितलेल्या गोष्टींचे अनालिसिस करून थेट सेल्फ डायग्नोस किंवा गुगल डायग्नोस ह्या गोष्टी कृपया कोणीही करू नयेत, कारण हे होण्याची खूप शक्यता असते की घरातल्या सत्ता संघर्षाचं रूप किंवा त्याला लेबल हे तू नार्सिसिस्ट आहेस म्हणून तू माझ्याशी असं वागतो आहेस हे होण्याचा खूप खूप शक्यता असू शकते. किंवा सासूला असं लेबल लावणं किंवा सासऱ्यांना असं लेबल लावणं हे प्रकार होऊ शकतात, म्हणून मला असं वाटलं की हे डिस्क्लेमर देणं गरजेचं आहे. पुढे जाताना विवाह बाह्य संबंध, तू मगाशी म्हणलीस की हे लोक चीटर बाय डिफॉल्ट असतात, तर आपल्याकडे विवाह बाह्य संबंधांचं प्रमाण प्रचंड आहे, त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात, पण हे सिरियल चीटर अशा पद्धतीचे खरंच असतात का? आणि आपल्या जर जोडीदाराच्या जर हे लक्षात येत असेल तर अशा वेळेला काय केलं पाहिजे? खूप कॉम्प्लेक्स आहे नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डरमध्ये सेक्शुअलिटी खूप कॉम्प्लेक्स अशी आहे. सगळे NPD असलेली माणसं चीटर नसतात. म्हणजे NPD डायग्नोज झालंय म्हणजे काहीतरी असेल असं अजिबातच गृहीत धरायची गरज नाही, पण प्रमाण खूप जास्त असतं. त्याचं कारण मी म्हटलं तसं अटेन्शन आणि अडमायरेशन याच्यावरती ही पर्सनॅलिटी अवलंबून असल्यामुळे सतत नवीन व्यक्ती लागते, पण त्या नात्याचं रूपांतर हे संबंधांमध्ये अशा होईलच असं नाही आहे. कधी कधी ते खूप आपण काय म्हणत इमोशनल लेवलला रणारण नातं असू शकतं, पण मी मगाशी म्हटलं तसं या नात्यामध्ये एकूण चिटिंगचं प्रमाण हे जास्त असतं. तर ज्या ह्या नात्यामध्ये राहणाऱ्या माणसांनी हे नक्की गृहीत धरावं की मला सोडलं जात आहे म्हणजे मी कमी आहे असा याचा अर्थ होत नाही, तर ह्या माणसाला सप्लायची सतत गरज आहे आणि म्हणून ही व्यक्ती अशी वागतीये इतकाच आहे. हे खूप महत्वाचं आहे, नाही तर माझ्यात काहीतरी कमी आहे आणि मी कुठेतरी कमी पडले म्हणून हे नातं तुटतंय, सेल्फ ब्लेम ह्याच्यातनं येऊ शकतो आणि गिल्ट पण पुढे जाऊन कदाचित. तर अशी माणसं नंतर काय करतात माझी दोन मार्ग निवडतात. पहिला असतो रिव्हेंजचा, एक तर मी याचा रिव्हेंज घेईल किंवा मी स्वतःला इतकं बदलेल की या माणसाला पश्चाताप होईल. हे दोन्ही होत नाही. त्याचं कारण नार्सिसिस्टिक माणूस हा तुम्हाला नोटीसच करत नसतो, तो इतका आत्ममग्न असतो. म्हणजे तू बारीक हो काय, तू सुंदर दिसायला लाग काय, किंवा तुला खूप भारी नोकरी मिळू काय, त्याला फार तर जेलसी वाटते, त्याला रिग्रेट वाटेलच असं अजिबात नाही. त्याच्यामुळे तुम्ही खूप जीव लावून स्वतःला बदललं तर त्या माणसाला रिग्रेट होईल याची गॅरंटी नसते. म्हणजे मी ऍक्च्युली इकडेच येणार होते की अशा पर्सनॅलिटीच्या लोकांना कधी हे समजतं का की ते चुकत आहेत? कधी कधी छोटे छोटे क्षण असतात की त्यांना वाटतं की आपण चुकतोय, पण मी तुला म्हटलं तसं ही हे व्यक्तिमत्व हे शेम वरती आहे ना, लाज स्वतःबद्दलची याच्यावरती आहे. त्याच्यामुळे स्वतःची चूक कळली तर त्यांना ती लाज खूप ओव्हरपॉवर होते.
आणि म्हणून ते तिथे फार थांबत नाहीत, पटकन ते शिफ्ट होतात दुसऱ्यांना ब्लेम करण्यावरती की तो व्यक्ती चुकला म्हणून हे नातं तुटलं, ती पॉझेसिव्ह झाली म्हणून नातं तुटलं, नाहीतर नातं खूपच चांगलं होतं. त्यांना ती स्वतःची चूक ही घेता येत नाही, कारण तर मग ती लाज खूप ओव्हरपॉवर होते, शेम खूप ओव्हरपॉवर होते. तुझ्या एका पोस्टमध्ये ना तू खूप सुंदर वाक्य वापरलं होतंस की बेस्ट रिव्हेंज इज सेल्फ डेव्हलपमेंट. तर आम्हाला थोडं हे म्हणजे ह्या विषयाशी पण ते निगडीत आहेच, पण इन जनरलच मला असं वाटलं ते वाचताना की हे प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे रिव्हेंज कधी दरवेळेला दुसऱ्यावरती आपण बदला असतो असं नाही, कधी कधी तू मगाशी म्हणलंस तसं की स्वतःला पण आपण अनेक गोष्टींमध्ये त्रास देत असतो डेव्हलपमेंटच्या ऐवजी. तर आम्हाला हे तुझं जे वाक्य होतं ते थोडं एक्सप्लेन करून सांग. बहुतेक नाती तुटल्यानंतर माणसं काय करतात तर म्हणतात की आता मी दुसरं नातं करून दाखवते, मग त्याला कळेल किंवा तिला कळेल. हा खरंच तुमचा गोल होता का त्या माणसाला दाखवण्यासाठी केलं? याच्यातून तुम्ही स्वतः खूप मोठी किंमत भरत असता असे जेव्हा नाते तयार करत असता तेव्हा. तर त्याच्यामुळे मुळात नातं सुरू झालं ना तेव्हाही NPD-च्या माणसाला तुमच्याबद्दल काही घेणं देणं नव्हतं आणि नातं तुटलं तेव्हाही नव्हतं. ही पहिली गोष्ट ॲक्सेप्ट करा, ती व्यक्ती पूर्णपणे आत्मकेंद्री होती आहे आणि जोपर्यंत ती ठरवत नाही तोपर्यंत ती असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे काही ठरवायचं आहे आपल्या आयुष्याबद्दल तो आपला आपला गोल असला पाहिजे. ती व्यक्ती मगाशी मी म्हटलं तसं नोटीस करेल, म्हणजे मी 10 किलो वजन कमी करेल, मी खूप भारी राहायला लागेल, मी 1000 पैसे पार्लरवरती घालेल आणि मग त्याला पश्चाताप होईल की अरे आपण इतकी सुंदर स्त्रीला दुर्लक्ष केलं, असं कधीही होत नाही. किंवा माझ्या प्रेमाने हा बदलेल असंही कधी होत नाही, हे आपल्याकडे फारच कॉमन हे असतं. त्याच्यामुळे शांतपणे आपण नात्यामध्ये का गेलो याचं अनालिसिस करणं, आपल्या भावनिक गरजा का होत्या, आपण तिथे इतका काळ का रेंगाळलो हे समजून घेणं, याच्यामध्ये खूप जास्त त्रास होतो. बहुतेकदा जे माणसं अब्यूजमध्ये जातात त्यांचा पालापाचोळा झालेला असतो, सगळा सप्लाय घेताना कम्प्लीट शोषण झालेलं असतं, ऊर्जा संपलेली असते, लो सेल्फ एस्टीम झालेला असतो, शरीर दुखायला लागलेलं असतं, डोकं दुखणं, पाठ दुखणं, कंबर दुखणं, असे आजार सुरू झालेले असतात. याच्यातनं रिकव्हरीमधनं जाणं ही सगळ्यात महत्त्वाची स्टेज आहे आणि त्याच्यानंतर मात्र आपल्या नात्याची घडी आपल्याला पाहिजे तशी बसवणं हाच एकमेव मार्ग आहे. कधी कधी असं असतं की त्या नात्यातनं बाहेर पडणं हा चॉईस नसतो, कारण मुलं असतात त्या व्यक्तीबरोबरची ना. तर तिथे मात्र मग हे नीट समजून आपल्या इमोशनल सोर्सेस स्वतः ठरवणं हे गरजेचं असतं. आपली भावनिक घडी वेगळी बसवणं, पण त्या व्यक्तीबरोबर आता राहावं लागतंय तर त्याचा इम्पॅक्ट खूप होऊ न देणं याच्यासाठी काम करायला लागतं. म्हणजे प्रत्येकाला हा प्रिव्हिलेज असेलच असं नाही आहे की बाहेर पडण्याचं तर तिथे वेगळं मॅनेजमेंट करावी लागते. पण हे समजून घेणं की आपण एका अशा रिलेशनशिपमध्ये आहोत आणि आपल्याला आपलं मानसिक स्वास्थ्य आणि कदाचित पुढे जाऊन मुलांचं पण मानसिक स्वास्थ्य जपायचं आहे, हे लक्षात घेऊन सजगतेने भानावर येऊन ह्या गोष्टी करणं ह्याला सगळ्यात जास्त महत्व आहे असं मला वाटतं. त्याचं कारण नार्सिसिस्टिक माणूस एका नात्यात असताना त्याचा प्लॅन बी सुरू असतो. त्याचं कारण हा गेलाचा सोर्स पाहिजे ना पुढचा, आणि तो जो प्रवास आहे ना नार्सिसिझमचा हा खूप त्रासदायक प्रवास आहे. तिथे कधी शांतता मिळत नाही, कधी खुलात जाऊन कुठलं काम करता येत नाही, कधी मिनिंगफुल कनेक्शनचा अनुभव घेता येत नाही, कधी ऑथेंटिक रिलेशनशिप तयार होत नाहीत. हा प्रवास जास्त त्रासदायक आहे. म्हणजे तो झगडा फक्त जो त्रास सहन करतोय, अब्यूज होतोय त्याचा नाही, तो त्याचा जो व्यक्ती हा सगळ्यातनं जातोय त्याचाही हा झगडा आहे. याच्यावरती उपचार मागच्याही एपिसोडमध्ये तू काही सांगितलं होतंस, पण रिलेशनशिपच्या संदर्भात आपण बोलतो आहोत, कपल थेरपी असते, असे अनेक प्रकार आजकाल आहेत, तर त्याच्याविषयी थोडंसं आम्हाला सांग ना की अशा नात्यामध्ये एक जोडीदार आहे आपला, तर काय आपण मदत त्याला देऊ शकतो? म्हणजे स्वतः घेणं ही तर एक बाब झालीच, पण आता आपण जसं म्हटलं की त्याचाही प्रवास अवघड आहे किंवा तिचाही प्रवास अवघड आहे, तर त्यांना आपण कशी मदत करू शकतो? मला असं वाटतं मुळात तुम्ही जेव्हा थेरपिस्ट निवडाल तेव्हा ज्या व्यक्तीचे शिक्षण झालेलं आहे असं निवडा. म्हणजे जनरल फॅमिली काउन्सिलर आणि सायकोथेरपिस्ट याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे काय, तुम्ही एकमेकांना वेळ द्या, क्वालिटी टाईम घालवा, एकमेकांना गिफ्ट्स द्या, चांगलं चांगलं जेवण करा, हे उपचार नाही होऊ शकत. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट तुम्हाला टेस्टिंगला पाठवतो आधी, तुमची टेस्ट करून घेतली जाते. याच्यामध्ये खूप चांगल्या टेस्ट आहे ज्याच्यामधनं कळतं की पर्सनॅलिटीचे ट्रेट्स काय आहेत
आणि एकदा ते आले दिसले की नीट मॅनेजमेंट करता येतं, नेमकी उपचार पद्धती सांगता येते, त्या जोडीदारालाही सांगता येतं की रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन कशाला म्हणायचं. हा, म्हणजे प्रेमाच्या तुझ्या कल्पना ज्या आहेत त्या इथून नाही पूर्ण होणार आहेत. सूर्य चंद्र तारे काही नाही होणार आहे, तेरे वासते असं काही त्याच्यामध्ये नाही होणार आहे, तर ते टेस्टमधून कळू शकतं. आणि रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन सेट करता येतात. आयुष्याची बांधणी वेगळ्या पद्धतीने करता येऊ शकते, पण मग तुम्ही नीट व्यक्ती शोधा आणि तिथे उपचारांसाठी जा. म्हणजे असं नाही आहे की ह्याच्यातनं बाहेर पडता येऊ शकत नाही, असं नाही. तुम्ही मार्ग मिळू शकतो, फक्त तेवढी सजगता, तेवढं भान आणि योग्य पद्धतीने गोष्टी करणं ह्याला खूप महत्व आहे असं तुझ्या एकूण आत्ताच्या चर्चेतून आणि विवेचनातून लक्षात येत आहे. आणि मुळात मी या नात्यात पडले त्याचं कारण माझे लहानपणापासूनचे काही पॅटर्न्स असतात ना, तर फायनली आपल्याला आपल्या पॅटर्नवरती काम करायला लागतं. तिथेच येऊन थांबतो आपण सगळे शेवटी, की आधी स्वतःवर काम करूया मग दुसऱ्याच्या बद्दल बोलता येऊ शकतं आपल्याला. ते विमानात सांगतात ना, आधी आपला मास्क. आपण बऱ्याच अँगल्सनी ह्या नातेसंबंधांची चर्चा आता करतोय, तर शेवटाला येताना मला अजून एक तुला विचार असं वाटतं की कौटुंबिक हिंसा आणि नार्सिसिझम किंवा नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटीच्या व्यक्तीने केलेला अब्यूज, याच्यामध्ये काही मूलभूत फरक करता येऊ शकतो का आपल्याला किंवा केला पाहिजे का? मी मगाशी म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये जसं म्हणाले तसं, कौटुंबिक हिंसा ही पुरुष सत्तेच्या रचनेतून होत असते, तर नार्सिसिस्टिक अब्यूज हा त्या माणसाच्या एकूण जगाकडे बघण्याच्या आणि स्वतःकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून होत असतो. तर तो कधी कधी ना नार्सिसिस्टिक अब्यूज हा जास्त प्रेडिक्टेबल असतो, त्याच्यामुळे एकदा ते व्यक्तिमत्व समजून घेतलं तर ते अब्यूजचं स्वरूपसुद्धा समजायला लागतं. कधी कधी तर आपल्याला इतकी मजा पण येते की आता हा ही व्यक्ती पुढचं कुठलं वाक्य बोलणार आहे हेही आपल्याला कळायला लागतं. तर मला असं वाटतं नीट अभ्यास केला तर ते समजू शकतं आणि माणूस त्यातनं शांतपणे बाहेर पडू शकतो. पण मी पुन्हा म्हणेल तसं की याच्यातनं रिकव्हरीचा जो काही काळ आहे ना हा खूप मोठा आहे. नार्सिसिस्टिक अब्यूजमधनं झालेलं जो काही डॅमेज आहे त्याच्यातनं बाहेर पडणं याला बऱ्यापैकी वेळ द्यावा लागतो, तर तो द्यावा. अजून कसं आपल्याला कळलं तरी आपल्याला कसा त्रास होतोय, अजूनही मी कशी डिप्रेस होतीये, अशा सगळ्या गोष्टी माणसाला त्रास देऊ शकतात, तर आवश्यक तो तितका वेळ द्यावा आणि शांतपणे त्यातनं बाहेर पडावं. फार महत्वाचं आहे हे, कारण मी प्रयत्न करते पण मला जमत नाही, हे अनेकदा माणसांसाठी खूप त्रासदायक असू शकतं. सो जेवढा वेळ तुम्हाला आवश्यक आहे तेवढा वेळ देणं स्वतःला त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी हा किती महत्वाचा मुद्दा आहे ह्याची मला वाटतं सगळ्यांनाच आत्ता हे सगळं डिस्कशन ऐकताना जाणीव झाली असेल. आणि थँक्यू सो मच की पुन्हा एका वेगळ्या आणि महत्वाच्या अशा विषयाला आज त्यानिमित्ताने हात घालता आला, चर्चा करता आली आणि काही नव्या गोष्टी समजून घेता आल्या. थँक्यू सो मच. थँक्यू.